शिरपूर शहरात कोरोनाने एंट्री केल्यामुळे शिरपुरात एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला असून कोणाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह तर येणार नाही ना, ना अशी धाकधूक सर्वत्र वाढली आहे यातच शिरपूरकरांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी तालुक्यातील आमोदा येथील सेक्युरिटी गार्डचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता आता त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असून तो घरी सुखरूप परतला आहे यामुळे गावात व परिसरात तसेच तालुक्यात तस समाधानाचे वातावरण पसरले आहे तसेच अर्थ सुद्धा सहा जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने थोडी भीती कमी झाली आहे शहरासह तालुक्यातील इतर भागात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी नागरिकांनी खबरदारी बाळगणे महत्त्वाचे आहे बाहेर गावाहून येणाऱ्या नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांची अतंतोतंत पालन करणे आवश्यक आहे शिरपूर शहरात दिनांक एकोणावीस मे रोजी रात्री उशिरा एस टी बस चालकच्या रूपाने बावन्न वर्षीय व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली आहे शहरातील करवंद नाकाजवळील भूपेश नगर परिसरातील हा रुग्ण असून तो शहरातील पहिला रुग्ण आहे तर या चालकासोबत आणखी एक तरुण चालक बसमध्ये त्याचा चालक होता त्याचा अहवाल येणे बाकी आहे तसेच त्या पॉझिटिव्ह चालकाच्या परिवारातील सदस्यांचे अहवाल देखील बाकी आहे तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाने एंट्री केल्यानंतर आता शहरातही कोरोनाने एंट्री मारल्यामुळे आता तरी घरी राहा सुरक्षित राहा हे ब्रीद अंगीकारण जरुरी झालंय माझा न्यूज ब्युरो शिरपूर